वैद्यकीय क्षेत्रामध्ये अनेक उपचार पद्धती विकसित होत असताना रोगाच्या मुळावर इलाज आणि पर्सन ॲज अ होल या मूळ तत्वांमुळे होमिओपॅथी आज आपलं स्थान भक्कमपणे टिकून आहे. त्याचबरोबर होमिओपॅथीबद्दल मोठ्या प्रमाणात होत असलेल्या जनजागृतीमुळे सर्वसामान्यांपासून ते अतिश्रीमंतांपर्यंत सर्व वर्गातील लोक आज होमिओपॅथीकडे वळत आहेत. जगभरामध्ये आज होमिओपॅथी क्षेत्रात तज्ज्ञ संशोधक आपल्या संशोधन आणि अनुभवाद्वारे एकीकडे अनेक दुर्धर व्याधीतून असंख्य रुग्णांना रोगमुक्त करून त्यांना सामान्य आणि आरोग्यपूर्ण आयुष्य जगण्यात मदत करत आहेत, तर दुसरीकडे मोठ्या प्रमाणात होमिओपॅथीबद्दल जनजागृतीही करत आहेत. होमिओपॅथी विश्वातील असंच एक व्यक्तिमत्व मॉडर्न होमिओपॅथीचे संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर विजय कुमार माने. दुर्धर आजारांनी ग्रस्त रुग्णांमध्ये आत्मविश्वास निर्माण करणं, त्यांना रोगमुक्त करून एक आनंदी आणि सामान्य आयुष्य प्राप्त करून देणं हेच ध्येय बाळगून गेली 22 वर्ष अथक संशोधन आणि रुग्णांवर यशस्वी उपचार करत आहे. डॉक्टर विजय कुमार माने यांनी आपल्या वैद्यकीय कार्याची सुरुवात व्याख्याते म्हणजेच लेक्चरर म्हणून केली. त्यासोबतच पारंपरिक उपचार पद्धतीने दुर्धर मानलेल्या विविध जीवघेण्या आजारांवर अविरत संशोधन, प्रत्यक्ष अनुभव आणि उपचार यातून मॉडर्न होमिओपॅथीची क्युरेटिव्ह लाईन ऑफ ट्रीटमेंट ही अत्यंत साधी आणि सोपी परंतु दुर्धर व्याधींपासून मुक्ती देणारी उपचार पद्धती निर्माण झाली. 22 वर्षांपूर्वी कोल्हापूरमध्ये लावलेल्या रोपाचा आज महाराष्ट्र, गोवासह 12 क्लिनिक्समधून देश विदेशातील रुग्णांना लाभ होत आहे. कॅन्सर, किडनी फेल्युअर, लिव्हर सिरोसिस, मधुमेह, अस्थमा, अस्थिरोग या आणि इतर अनेक दुर्धर आजारांवरील डॉक्टर विजय कुमार माने यांचं संशोधन आणि त्या संशोधनावर आधारित औषधांची निर्मिती मॉडर्न होमिओपॅथीमध्ये होत असते. रुग्णांना सहजपणे घेता येतील अशी औषधांची किट, लिक्विड आणि ग्लोब्युल्स निर्मिली जातात आणि ती हाताळण्यासही अत्यंत सोपी असतात. नमस्कार, मी अनुश्री करंदीकर. आरोग्याचं मॉडर्न युग या मॉडर्न होमिओपॅथीच्या विशेष कार्यक्रमात तुमचं सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. यापूर्वी प्रसारित झालेल्या भागांमध्ये आपण अनेक दुर्धर आजारांविषयी आणि मॉडर्न होमिओपॅथीच्या उपचारांविषयी जाणून घेतलेलं आहे. त्यामध्ये ब्रेस्ट कॅन्सर असेल, लिव्हर सिरोसिस असेल, असे अनेक दुर्धर आजार आणि त्यावरती क्रांतिकारक अशी मॉडर्न होमिओपॅथी कशाप्रकारे उपचार करते, यशस्वीरित्या उपचार करते याविषयी आपण जाणून घेतलेलं आहे. आजच्या भागामध्ये आपण लिव्हर सिरोसिस या अत्यंत दुर्धर अशा आजाराबद्दल अधिक माहिती जाणून घेणार आहोत आणि त्यासाठी आपल्याकडे आलेले आहेत मॉडर्न होमिओपॅथीचे CEO डॉक्टर विजय कुमार माने. सर, सर तुमचं कार्यक्रमात मनपूर्वक स्वागत. नमस्कार. सर, मी म्हटलं जसं की आपण लिव्हर सिरोसिस या विषयावरती आधीच्या भागामध्येही जाणून घेतली होती माहिती, परंतु अत्यंत गंभीर असा आजार आहे हा आणि बऱ्याच प्रकारे तो स्प्रेड होतानाही दिसतोय खूप मोठ्या प्रमाणात. तर प्रेक्षकांना तुम्ही पुन्हा एकदा काय सांगाल या संपूर्ण आजाराविषयी आणि कशाप्रकारे हा आजार संक्रमित होताना दिसतोय? हां, लिव्हर सिरोसिस हा अतिशय गंभीर स्वरूपाचा आजार आहे. भारतामध्ये 5 लोकांपैकी एका व्यक्तीला हा आजार होतो, म्हणजे दर 5 माणसामागं एक माणूस हा लिव्हर सिरोसिसनं आजारी आहे. लिव्हर हा शरीरातला खूप महत्त्वाचा भाग आहे. त्याची जी कामं आहेत ते म्हणजे एक प्रोटीन तयार करणं, जे प्रोटीन आपल्याला रोग प्रतिकार शक्तीला मदत करतात. पित्ताचं पित्त तयार करणं म्हणजे बाईल तयार करणं ज्याच्यामुळं पचन होतं, रक्तातील काही घटक तयार करणं, तसंच ग्लायकोजन फॉर्ममध्ये साखर टिकवून ठेवणं हे काम लिव्हरचं असतं. आणि हा इतका गंभीर आजार आहे की त्याच्याविषयी दुर्दैवानं समाजाला जेवढी माहिती पाहिजे तेवढी माहिती नाही. दुसरी गोष्ट, आपण मागचा भाग केला पण विस्मरण हे होत असतं नेहमी आणि लोकांना त्याची जाणीव करून देणं, विस्मरणातून बाहेर काढणं हे आपलं एक सामाजिक कर्तव्य आहे. म्हणून आपण असा निर्णय घेतलेला आहे की आपण लिव्हर सिरोसिस विषयी लोकांपर्यंत ही माहिती आपण घेऊन जाऊ आणि त्याचे आपले जे काही उपचार पद्धती, आपली क्रांतिकारी उपचार पद्धती आहे त्याची माहिती समाजाला मोठ्या प्रमाणात व्हावी हा आपला उद्देश आहे. नक्कीच. सर, तुम्ही म्हणालात तसं की अवेअरनेस लोकांमध्ये असणं, जागरूकता असणं फार गरजेचं आहे आणि या आजाराबद्दल अनफॉर्च्युनेटली लोकांमध्ये एवढ्या प्रकारची जागरूकता नाही आहे आणि आपल्या मॉडर्न होमिओपॅथीच्या उपचार पद्धतीद्वारे तुम्ही अनेक जे पेशंट्स आहेत, रुग्ण आहेत, त्यांना यशस्वीरित्या बरंही करताय. मला तुम्हाला हे विचारायचं आहे की तुम्ही ज्याप्रकारे म्हणालात की दुर्धर आजार आहे, जीवावर बेतणारा आहे, तर साधारण याची लक्षणं काय असू शकतात, लोकांनी याच्याकडे किती गांभीर्याने बघितलं पाहिजे आणि कशा प्रकारे? बरोबर. लिव्हर सिरोसिस मध्ये काय होतं, ज्या लिव्हरच्या नॉर्मल पेशी ज्या असतात
त्याची जागा फायब्रोसिसने घेतली जाते. म्हणजे पेशी ह्या आकुंचन पावतात आणि आकुंचन पावल्यानंतर त्याला जे त्या पेशीचं रूपांतर हे फायब्रोटिक पेशीमध्ये किंवा फायब्रोसिसमध्ये होतं आणि मग रुग्णाला त्याची लक्षणं जाणवायला लागतात. तर लिव्हर सिरोसिसची लक्षणं ही त्याच्या स्टेजेस प्रमाण आहेत. सुरुवातीच्या काळामध्ये रुग्णाला काहीही लक्षणं जाणवणार नाहीत, पण जसं जसं आजार वाढत जाईल तसं तसं लक्षणांची सुरुवात होते. जसं लक्षणांमध्ये पहिल्यांदा भूक कमी लागणं, वारंवार ताप येणं, नंतरच्या जसं आजार वाढत जाईल म्हणजे जसं प्रोग्रेस होतो डिसीजचा त्याप्रमाणे मग पोटामध्ये पाणी होणं, नंतर कॅप्यूट मेडिसिन नावाचं एक प्रकार आहे त्यामध्ये रक्तवाहिन्यांचं प्रसरण पावणं, हातापायाला सूज येणं, अशा प्रकारची लक्षणं आपल्याला त्यामध्ये दिसून येतात. बरं, तुम्ही लक्षणांचं ज्या प्रकारे सांगितलं, तुमच्याकडे अनेक रुग्ण येतात, त्यांना आपण आतापर्यंत यशस्वीरित्या उपचार पद्धती दिलेली आहे, तर साधारण आपण त्यांचे अनुभव तर ऐकणारच आहोत, परंतु कशा प्रकारे ही पूर्ण आपली जी क्रांतिकारक अशी छान मॉडर्न होमिओपॅथीची उपचार पद्धती आहे ती या आजारासंदर्भात कशा प्रकारे काम करते? लक्षणांमध्ये अजून एक गोष्ट सांगायची राहिली, ती म्हणजे काविळ होते बऱ्याच वेळा लोकांना. बरोबर बरोबर. आणि काविळ झाल्यानंतर पण कळते की या व्यक्तीचं लिव्हर हे बिघडायला लागलेलं आहे किंवा याच्या कार्यक्षमतेमध्ये घट झालेली आहे. ही अनेक लक्षणांपैकी काही लक्षणं आपण सांगितलेली आहेत. बऱ्याच वेळेला काय होतंय की यापैकी काही लक्षणं दिसल्यानंतर रुग्ण येतो आणि रुग्ण आल्यानंतर आम्ही त्याचं इन डिटेल इन डेप्थ आम्ही मानसिक आणि शारीरिक जी लक्षणं आहेत त्याप्रमाणे त्याची उपचार पद्धती आम्ही त्याला सजेस्ट करतो. बरं, कशाप्रकारे साधारण रुग्ण तुमच्याकडे येतात, म्हणजे कोणते आजार घेऊन? जसं तुम्ही आता म्हणालात की कावीळ, तर आपण जर का एक सामान्य दृष्टिकोनातनं बघितलं तर लोक कावीळीला सुद्धा एवढं गांभीर्याने घेतातच असं नाही बऱ्याच वेळेला, आणि त्याप्रमाणे त्यांना मग हे लक्षातच येत नाही की आपण या एवढ्या मोठ्या दुर्धर आजाराकडे चाललोय. तर त्या दृष्टिकोनातनं जसं तुम्ही म्हणालात की एक मानसिक आणि शारीरिक चाचणी तुम्ही घेता, तर एक काउन्सिलिंगच्या दृष्टिकोनातनंही तुम्ही पुढे जाता की लिव्हर सिरोसिस हा अतिशय गंभीर स्वरूपाचा आजार आहे. मी सांगितलं त्याप्रमाणे 5 माग एका व्यक्तीला हा आजार होतो आणि लाखो लोक जगात 1.2 मिलियन लोक 2013 साली या आजारानं मृत्युमुखी पडलेले आहेत. म्हणजे इतका गंभीर स्वरूपाचा हा आजार आहे. या आजाराला कन्व्हेन्शनल उपचार पद्धतीमध्ये लिव्हर ट्रान्सप्लांट ही एकमेव अल्टरनेटिव्ह आहे, जे खूप खर्चिक आहे. आणि ट्रान्सप्लांट हे 10 लोक जर ट्रान्सप्लांटला समजा गेलेले असतील तर 10 पैकी 2 किंवा 3 लोकांचं ट्रान्सप्लांट हे फक्त सक्सेस होतं, उरलेले 7 ते 8 लोक हे मृत्युमुखी पडूनच तिथून ऑपरेशन टेबलवरून बाहेर पडतात. म्हणजे ह्याला योग्य पद्धतीची उपचार पद्धती जगामध्ये उपलब्ध नाही आहे हे दिसून आलेलं आहे. आपलं मॉडर्न होमिओपॅथीचं गेल्या 20 वर्षाचं जे संशोधन आहे त्या संशोधनाअंती आपण अशी उपचार पद्धती शोधून काढलेली आहे की ज्याच्यामुळे रुग्णाला हॉस्पिटलाइज कमीत कमी वेळेला व्हायला लागतं. आपले उपचार हे घरी राहून रुग्णाला आपण देऊ शकतो आणि घरी राहून रुग्णाला दिल्यानंतरच पहिल्या महिन्यापासून त्याच्या लक्षणांमध्ये सुधारणा होते. जसं तुम्ही म्हणालात आता की म्हणजे ओपीडी बेसिसवरती आपली जी असते ती उपचार पद्धती आहे पूर्णपणे, सर रिझल्ट येणं अपेक्षित जसं असतं त्याप्रमाणे तुम्हाला येत असतील, पण साधारण ह्या सगळ्या पूर्ण या आजाराचे जाण्यामागे कारण नेमकी काय असू शकतं? लिव्हर सिरोसिसच्या कारणांचा आपण जर प्रामुख्याने विचार केला तर काही व्हायरस आहेत. हेपेटायटिस बी व्हायरस एक आहे, हेपेटायटिस सी व्हायरस आहे. हे 2 व्हायरस प्रामुख्याने लिव्हर सिरोसिस या आजाराला कारणीभूत आहेत. त्यानंतर अल्कोहोलिक लिव्हर सिरोसिस म्हणून आहे, म्हणजे जे लोक क्रॉनिक अल्कोहोलिक आहेत, जे खूप दारू पितात, म्हणजे दिवसातून साधारणपणे समजा 3 वेळेला दारू पित असतील आणि जवळपास 10 वर्ष दारू पित असतील, तर अशा लोकांमध्ये लिव्हर सिरोसिस दिसून येतं. ऑटोइम्युन हिपॅटायटिस म्हणून एक लिव्हरचा आजार आहे, ज्यामध्ये कोणतंही सदृश्य असं कारण दिसत नाही आणि ते नसताना सुद्धा लोकांमध्ये लिव्हर सिरोसिस होतो. काही ऑटोइम्युन डिसऑर्डर्स आहेत त्याच्या त्यामुळे सुद्धा लिव्हर सिरोसिस होतो. त्यानंतर काही NSAIDs म्हणजे ॲलोपॅथिक औषधं अशी आहेत, नॉन स्टेरॉयडल अँटी इन्फ्लेमेटरी ड्रग्स, ही जर घेण्यामध्ये बरेच दिवस आली तर ते पण एक लिव्हर सिरोसिसचं प्रमुख कारण आहे. साधारणपणे 4 वर्षापूर्वी एक असा रिसर्च झालेला होता की कॉमन मेडिसिन एक आहे पॅरासिटेमॉल, तर ते पॅरासिटेमॉल जरी महिनाभर साधारणपणे घेण्यात आलं तरी सुद्धा रुग्णांना इरिव्हर्सिबल लिव्हर सिरोसिस होतं असं दिसून आलेलं होतं. पण अशा वेळेला मग तुम्ही त्या रुग्णांना तसा प्रकारे काउन्सिल करता का की म्हणजे हे कमी? या कार्यक्रमाचा आपला तोच उद्देश आहे की रुग्णांनी या गोष्टींपासून आलित राहायला पाहिजे. समजा दारू पिणं चांगली गोष्ट नाही, दारू प्यायला नसायला पाहिजे, आणि हे जे नॉन स्टेरॉयडल अँटी इन्फ्लेमेटरी ड्रग्स जे आहेत NSAIDs ह्यांच्यापासून रुग्णांनी अलिप्त राहायला पाहिजे. इव्हन क्रोसिन सारखं जे सेफर मानले जाणारं जे ड्रग आहे त्याच्यापासून पण अलिप्त राहायला पाहिजे, म्हणजे कमीत कमी त्याचा इंटेक करायला पाहिजे. नक्कीच सर, ज्याप्रमाणे सांगताय तुम्ही लिव्हर सिरोसिस बद्दल लक्ष देते की कशा प्रकारे हा आजार संक्रमित होतोय आणि किती गांभीर्य याचं आलेलं आहे. आपण लिव्हर सिरोसिस या आजाराबद्दल सरांकडनं मार्गदर्शन करून घेणार आहोत, त्याचबरोबर सरांकडे जे रुग्ण येतात त्यांना यशस्वीरित्या मॉडर्न होमिओपॅथीद्वारे उपचार पद्धती दिली जाते त्याविषयी आपण त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत. इथे वेळ झाली आहे एका छोट्याशा ब्रेकची.
आमचा पत्ता मॉडर्न होमिओपॅथी गीता मंदिराजवळ रेनॉल्ड शोरूम शेजारी कावला नाका कोल्हापूर. समुपदेशन आणि मार्गदर्शनासाठी खालील केंद्रांवर संपर्क साधा. कोल्हापूर, दादर, कळवा, धनकवडी, पिंपरी चिंचवड, नाशिक, औरंगाबाद, नांदेड, नागपूर, सोलापूर, गोवा, मडगाव, म्हापसा. सल्ला आणि मार्गदर्शनासाठी मिस्ड कॉल द्या 7038833881 किंवा 7038833882. संपर्क क्रमांक 9730339009 किंवा 9372728009. आमचा टोल फ्री क्रमांक आहे 1800121 8009. मी स्त्री आहे आणि स्त्री असते भविष्यकाळ कुटुंबाचा, समाजाचा, देशाचा, तिचं आरोग्य म्हणूनच महत्वाचं. परंतु दुर्दैवानं ब्रेस्ट कॅन्सर हा गंभीर आजार आपल्या देशातील महिलांना वेगाने गाठत आहे. त्यांचं करिअर, जीवन उद्ध्वस्त करीत आहे. आपल्या सर्वांना हे थांबवायचं आहे आणि आपण हे थांबवू शकतो मॉडर्न होमिओपॅथीच्या सहाय्यानं. मॉडर्न होमिओपॅथी, द क्युरेटिव्ह लाईन ऑफ ट्रीटमेंट. ब्रेकनंतर आरोग्याचं मॉडर्न युग या विशेष कार्यक्रमात तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. आजच्या भागात आपण अत्यंत दुर्धर अशा लिव्हर सिरोसिस या आजाराबद्दल माहिती करून घेतोय. या माहिती करून घेतच असताना आपण काही रुग्णांचे अनुभवही ऐकणार आहोत आणि आत्ता आपण ऐकणार आहोत लिव्हर सिरोसिसचे रुग्ण ठाण्याचे श्री प्रमोद भदाणे यांचा काय अनुभव आहे. मी प्रमोद भदाणे, राहायला ठाण्याला असतो मुंबईला. मी स्वतः सिव्हिल इंजिनियर आहे आणि माझा कन्स्ट्रक्शनचा व्यवसाय आहे. गेल्या 2 ते 2.5 वर्ष अगोदर मला हेवी म्हणजे प्रॉब्लेम्स होते. एकतर नाकातून रक्त यायला लागलं, त्यानंतर हातपाय वगैरे दुखणे किंवा चालताना त्रास होणे, युरिनमध्ये प्रॉब्लेम्स येणे थोडं. मग त्यानंतर मी ठाण्यातल्या हॉस्पिटलला दाखवलं. त्यांनी मला सगळी रिपोर्ट्स वगैरे करायला सांगितली. रिपोर्ट्स केल्यानंतर त्यांच्या हे लक्षात आलं की यांचं किडनीमध्ये एक किडनी जवळपास 70% फेल्युअर आहे. त्यावेळेस डॉक्टरांनी माझ्यावर ट्रीटमेंट्स केल्या आणि त्यानंतर डॉक्टरांनी फायनल कन्क्लुजन असं काढलं की तुमचं लिव्हर हे ट्रान्सप्लांट करावं लागेल. ऑगस्ट महिन्यात माझे मिस्टर श्री प्रमोद वनाजी भदाणे यांना अचानक 1-2 दिवस असा चक्कर येणं, त्रास होत होता. अचानक पोट एकदम असं वाढलेलं दिसलं मला. म्हणजे यांचं हिमोग्लोबिन फक्त 6.5 पॉईंट होतं. तर मला आणि कंटिन्यू युरिन मधून ब्लड, नाकातून ब्लड, परत ऍडमिट केलं. ते हे विड्रॉलमध्ये चालले गेले. विड्रॉलमध्ये गेले तर डॉक्टरांनी मला सांगितलं होतं की जर हे 24 तासाच्या आत यातून बाहेर आले नाही तर मी गॅरंटी देत नाही. परमेश्वर कृपेने 24 तासाच्या आत ते विड्रॉल मधून बाहेर आले. जवळजवळ महिनाभर अशी परिस्थिती झाली, परत पोटात पाणी भरलं. आणि पोटात पाणी भरल्यामुळे पाय, हात पाय एवढे सुजले होते की तुम्ही एखादा हत्ती रोगच चापलान झाला. एवढे मोठे मोठे पाय ना, चप्पल जात होते, कुठलं काहीच होत नव्हते. पूर्ण हा माणूस सगळं भान विसरून गेला होता. टॉयलेटची शुद्धणी, बाथरूमची शुद्धणी जागेवरच सगळं करून देत होते. काहीच नाही, म्हणजे त्यांना समजतच नव्हतं की मी काय करतोय. मग डॉक्टरांनी सांगितलं की आता एकच उपाय आहे की लिव्हर ट्रान्सप्लांट, याच्याशिवाय पर्याय नाही. घरी आल्यानंतर सर्वांनी डिस्कस केलं की एक प्रयत्न करायला काय हरकत आहे की लिव्हर ट्रान्सप्लांट करण्या अगोदर. मग आम्ही मॉडर्न होमिओपॅथीच्या डॉक्टर विजय कुमार माने यांना भेटलो. त्यांना डॉक्टरांनी रिपोर्ट बघितले, त्यांनी विश्वास दिला की पेशंट व्यवस्थित होईल, तुम्ही व्यवस्थित औषधी घ्याल आणि थोडं जी पथ्य आहेत आमची ती पथ्य व्यवस्थित पाळा. मग त्यानंतर त्यांच्या सल्ल्यानुसार आम्ही ती औषधी त्यांची चालू केली. तर ॲट दी एंड ऑफ मंथ
थोडंफार इम्प्रुव्हमेंट वाटायला लागलं, म्हणजे चालताना थोडी मुवमेंट अगोदर होती ती थोडी बऱ्यापैकी व्हायला लागली, किंवा लाळ गळणे वगैरे हे थोडं कमी झालं. त्यानंतर मग त्याच्या अगोदर माझं वेट एकदम सुरुवातीला जेव्हा मी नॉर्मल कंडिशनला होतो तेव्हा 82-83 kg होतं. त्यानंतर ह्या आजाराच्या वेळेस माझं वजन अराऊंड 60-61 kg एवढं झालं होतं, म्हणजे एवढं कमी झालं होतं. त्यानंतर मग आम्ही हळूहळू ट्रीटमेंट कंटिन्यू करत गेलो, मग माझं शुगर लेवल जी वाढलेली होती ती थोडी थोडी नॉर्मल लेवलला यायला लागली. त्यानंतर बीपी सुद्धा कंट्रोलमध्ये यायला लागलं, नाहीतर मला हेवी इन्सुलिन घ्यावे लागायचे. त्यातून जवळपास आजच्या तारखेत माझा बीपी शुगर एकदम नॉर्मल आहे, माझ्या लिव्हरला पण आता पाहिजे तेवढं, म्हणजे मला काही एक त्रास होत नाही, टॉयलेट्सला प्रॉब्लेम येत नाही, वॉकिंगला प्रॉब्लेम येत नाही. डॉक्टर विजयकुमार माणेंचं जे रिसर्च आहे किंवा त्यांच्या त्या टॅबलेट्स ॲज वेल ॲज इथले लिक्विड आहे ते खरोखर किडनी आणि लिव्हरसाठी फार उपयोगी आहे, हे मी माझ्या प्रत्यक्ष अनुभवावरनं तुम्हाला सांगू इच्छितो. त्या अनुभवातनं लिव्हर सिरोसिस हा अत्यंत गंभीर असा आजार आहे हे आपल्या लक्षात आलंच असेल. तर डॉक्टर विजयकुमार माने यांनी या रुग्णाला मॉडर्न होमिओपॅथीच्याद्वारे कशाप्रकारे यशस्वीरित्या बरं केलंय याविषयी आपण जाणून घेणार आहोत, परंतु इथे वेळ झाली आहे एका छोट्याशा ब्रेकची. आमचा पत्ता मॉडर्न होमिओपॅथी गीता मंदिराजवळ रेनॉल्ड शोरूम शेजारी कावला नाका कोल्हापूर. समुपदेशन आणि मार्गदर्शनासाठी खालील केंद्रांवर संपर्क साधा: कोल्हापूर, दादर, कळवा, धनकवडी, पिंपरी चिंचवड, नाशिक, औरंगाबाद, नांदेड, नागपूर, सोलापूर, गोवा, मडगाव, म्हापसा. सल्ला आणि मार्गदर्शनासाठी मिस्ड कॉल द्या 7038833881 किंवा 7038833882. संपर्क क्रमांक 9730339009 किंवा 9372728009. आमचा टोल फ्री क्रमांक आहे 1800-121-8009. जन्म आणि मृत्यू या दोन बिंदूंमधील अंतर म्हणजे जीवन होय. एका बिंदूकडून दुसऱ्या बिंदूकडे मार्गक्रमण करत असताना मनुष्य आपलं ध्येयनिष्ठ जीवन जगत असतो. जीवनाच्या या प्रवासात आजार रूपी अडथळे निर्माण होतच असतात. हेच अडथळे दूर करून जीवनगती निर्धोक राखण्यासाठी आधार देतं मॉडर्न होमिओपॅथी. चला तर मग जाणून घेऊया मॉडर्न होमिओपॅथी. एकंदर आरोग्याचं मॉडर्न युग या आपला विशेष कार्यक्रमात तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. आपल्यासोबत आहेत डॉक्टर विजयकुमार माने. सर, ब्रेकमध्ये आपण जाण्यापूर्वी जी बाईट ऐकली होती, जो रुग्णाचा अनुभव ऐकला होता बधाने म्हणून, त्यांचा अत्यंत गुंतागुंतीची केस आहे ती तुम्ही खूप यशस्वीरित्या हाताळली आहेत. कशाप्रकारे हा सगळा प्रवास होता, त्यांना तुम्ही कशाप्रकारे यशस्वीरित्या उपचार पद्धती आपली दिलेली आहे मॉडर्न होमिओपॅथीची? हे प्रमोद बधाने जे आहेत हे मूळचे ठाण्याचे आहेत, ठाण्यामध्ये राहतात ते. त्यांना लिव्हर सिरोसिस नावाचा जो आजार झाला तो खूप दिवसापासून आजार होता, आणि त्या आजारामुळं त्यांना पोटात पाणी होणं, प्लेटलेट्स कमी येणं, हिमोग्लोबिन कमी येणं, कावीळ होणं, आणि त्यामुळं त्यांना वारंवार हॉस्पिटलाइज व्हायला लागत होतं. त्यांना हिपॅटोरिनल सिंड्रोम असा पण डायग्नोसिस झालं होता की लिव्हर सिरोसिस या आजारामुळं त्यांची किडनी पण फेल्युअर होत होती. आणि अशा अवस्थेमध्ये ते आमच्याकडे आले, त्यांच्या पत्नी आमच्याकडे आल्या, आणि त्यावेळेला त्यांनी सांगितलं की डॉक्टर साहेब, हे माझे पती जे आहेत हे रिपीटेडली हॉस्पिटलमध्ये त्यांना ॲडमिट करावं लागतंय, आणि त्यांना लिव्हर ट्रान्सप्लांटचा सल्ला देण्यात आलेला आहे. की लिव्हर ट्रान्सप्लांट ही गुंतागुंतीची गोष्ट आहे, एकतर खूप खर्चिक आहे, म्हणजे साधारणपणे 35 लाखांपासून ते 55 लाख रुपयेपर्यंत त्याला खर्च येतो ट्रान्सप्लांटला, आणि ट्रान्सप्लांटचा सक्सेस रेट खूप कमी आहे. 10 लोक जर ट्रान्सप्लांटला गेली तर त्यापैकी 2 किंवा 3 लोकांना सक्सेस मिळतो. ट्रान्सप्लांट हे 2 प्रकारे केलं जातं, एक म्हणजे जवळच्या नातेवाईकाचं लिव्हर म्हणजे कमी वयाचं असेल तर ते शक्यता आहे की ते सक्सेस होईल, किंवा केडेवरिक ट्रान्सप्लांट. केडेवरिक ट्रान्सप्लांटला खूप वेटिंग आहे, म्हणजे दुसऱ्या जो मृत्यूमुखी पावलेला ज्याचे मॅच होते डोनरचं आणि ह्याचं, त्याला म्हणायचं केडेवरिक ट्रान्सप्लांट. तर ह्या सगळ्या प्रोसिजर, ह्या सगळ्या गोष्टींना आपल्या उपचार पद्धतीमुळे फाटा मिळतो. ह्या गोष्टी करायची आपल्या उपचार पद्धतीमध्ये गरज राहत नाही. जसं बधानेंचं आपण जे बोललो की बधानेंना आपण उपचार चालू केल्यानंतर
पहिल्या महिन्यापासून त्यांना लक्षणांमध्ये फरक दिसून आला, जसं अंगावरची सूज कमी येणं, कावीळ कमी येणं, प्लेटलेट वाढणं, हिमोग्लोबिन वाढणं आणि रुग्णाला आराम मिळतो. आणि ही आपली जी उपचार पद्धती आहे ती ओपीडी बेसिस असल्यामुळं घरी राहून आपल्या सराउंडिंग वातावरणामध्ये फॅमिलीमध्ये राहून रुग्ण आपले उपचार घेऊ शकतो. तसा हा अनुभव आपण बघितला की याच्यामध्ये अत्यंत गुंतागुंतीची केस होती आणि आता त्यांना जसं तुम्ही म्हणला की आराम व्यवस्थित खूप आराम आहे आणि ते बरे व्हायच्या जवळ आहेत, म्हणजे सगळे रिपोर्ट त्यांचे नॉर्मल आहेत. मला वाटतं औषध चालू झाल्यापासून ते तिसऱ्या चौथ्या महिन्यापासून काम करायला लागलेले आहे. जसं आपण म्हटलं असं की हा आजार जो आहे तो झाल्यानंतर आपण अशा प्रकारे उपचार पद्धती यशस्वीरित्या देतोय, मॉडर्न होमिओपॅथी त्या दृष्टीने काम करते. परंतु 20 वर्षाचं तुमचं संशोधन आहे मॉडर्न होमिओपॅथीचं आणि नव्या नव्या प्रकारचं हे संशोधन चालून तुम्ही अत्यंत दुर्धर असे आजार बरे करताय. पण प्रिकॉशन इज ऑलवेज बेटर दॅन क्युअर असं आपण म्हणतो जेव्हा, तेव्हा प्रिकॉशन म्हणून या आजारासाठी कुठल्या गोष्टी करता येऊ शकतात का? नाही, त्याच्यावर आपण अगोदर पण बोललेलो आहे की आता कसं आहे, जंतुसंसर्ग जो आहे तो जंतुसंसर्ग टाळणं काय कोणाच्या हातामध्ये नाही, तरी पण समजा टाळायला पाहिजे. जसं हिपॅटायटिस बी आहे, हिपॅटायटिस बी हा जनरली सेक्शुअली ट्रान्समिटेड डिसीज आहे. अधिक तो ब्लड मधनं होतो, म्हणजे पूर्वी कसं व्हायचं, रक्ताच्या त्या चाचण्या व्हायच्या नव्हत्या, त्यामुळे ते संसर्ग कधी व्हायचा कुणाला कळायचं नाही, आज थोडंसं कळतंय. तर जनजागृती ही फार महत्वाची आहे, लोकांमध्ये त्याची जागृती निर्माण व्हायला पाहिजे. मग त्यासाठी समजा असे ऍप्स निर्माण करता येतील किंवा आम्ही जसे प्रोग्राम घ्यायला लागलोय अशा प्रोग्रामची जगभर गरज आहे. लोकांना हे पण माहिती व्हायला पाहिजे की या गोष्टींना अल्टरनेटिव्ह अवेलेबल आहे. आमचा मॉडर्न होमिओपॅथीच्या माध्यमातून हा प्रमुख प्रयत्न आहे की लिव्हर सिरोसिस झालं म्हणजे सगळं संपलं असं रुग्णानं दुःखामध्ये हे करायची गरज नाही किंवा विलाप करायची गरज नाही, किंवा आता ट्रान्सप्लांट कसं करायचा, पैसे कुठून आणायचे, जे अनेक प्रश्न आहेत रुग्णांमध्ये. मागं आम्ही एका रुग्णाचं बघितलेलं की तो ट्रान्सप्लांटसाठी भरती झालेला, एक फ्लॅट विकून पैसे भरलेले त्याने हॉस्पिटलमध्ये. पण आमचं ज्यावेळेला आमची माहिती कळाली त्यांना, रेवणकर नावाच्या पेशंट आपण गेल्या याच्यामध्ये घेतलं होतं. आज असे आमच्याकडे अनेक रुग्ण आहेत की जे सिरियस कंडिशनमध्ये रिपीटेडली हॉस्पिटलायझेशन त्यांना करावं लागतं, त्यांना रक्त चढवावं लागतं, त्यांचं पाणी काढायला लागतं पोटातलं, एसआयटी जे होतं ते पाणी काढायला लागतं, टॅपिंग करायला लागतं. ह्या सगळ्या गोष्टी आपल्या उपचार पद्धतीमुळे 2 ते 3 महिन्यानंतर ह्या कमी व्हायला सुरुवात होते. बऱ्याच रुग्णांना पहिल्या महिन्यापासून पाणी व्हायचं प्रमाण किंवा कॉम्प्लिकेशनचं प्रमाण कमी येते. हिपॅटोरिनल सिंड्रोम असणाऱ्या बऱ्याच रुग्णांना पहिल्या किंवा दुसऱ्या महिन्यांपासून सिरम क्रिएटिन आणि सिरम युरियाच्या लेवल्स LFT बरोबर, म्हणजे जी वाढलेली कावीळ असते त्याच्यासोबत त्या पण लेवल्स ह्या कमी यायला लागतात. बरोबर. मग तुम्ही जशा प्रकारे म्हणताय की आपली ओपीडी बेसिसची ट्रीटमेंट आहे, परंतु हा आजार जो आहे तो कुठेतरी दुर्धर होतो, तर मग अशा वेळेला जर अशा रुग्णांमध्ये काही सिरियस कंडिशन्स आल्या तर मग आपण भरती करून घेतो का? हो, अशा वेळेला अगदी, पण मी म्हटलं की रेअर गोष्ट कमी होतं, कारण आपल्या ट्रीटमेंटचं हे वैशिष्ट्य आहे की आपण उपचार करायला लागल्यापासून म्हणजे पहिल्या महिन्यापासून किंवा पहिल्या 15 दिवसापासून सुद्धा पेशंटला बरं वाटायला लागतं. जर पेशंटने सांगितलेली पथ्य पाळली तर त्यांना पहिल्या महिन्यापासून बरं वाटायला सुरुवात होते. तुम्ही पथ्यांचा उल्लेख केला तर मला ते विचारायचं आहे की कशा प्रकारची पथ्य, कारण या मला वाटतं लिव्हर हा अत्यंत महत्वाचा भाग आहे जो आपल्या रोजच्या जीवनाशी निगडीत आहे, तर अशा वेळेला यांना खूप पथ्य पाळायला लागत असतील या रुग्णांना, ती साधारण कशा प्रकारे असतात? मी असं सजेस्ट करेन ते साधं मीठ खायला पाहिजे, नॉन आयोडाईज. अच्छा, आयोडाईज मिठाची गरज नाही. बरोबर. दुसरी गोष्ट, जे प्रोटीन्स आहेत प्रोटीनचा इंटेक चांगला ठेवायला पाहिजे, कारण यामध्ये प्रोटीन कमी होतंय, त्यामुळे प्रोटीनचा इंटेक पाहिजे. मग त्यासाठी मासे किंवा अंडी रुग्ण खाऊ शकतो. मी असं सजेस्ट करेन की मांसाहारामध्ये मटण आणि चिकन टाळायला पाहिजे. फॅटी फूड जे आहेत, पटायला जड आहे, फॅटी फूड जे आहेत म्हणजे ज्यामध्ये फॅट्स कंटेंट जास्त आहे, समजा लोणी किंवा शेंगदाणे किंवा तेलाचं प्रमाण, स्निग्ध पदार्थाचं प्रमाण हे कमी असायला पाहिजे. पाण्याचं प्रमाण जर सूज असेल तर कमी असायला पाहिजे. अशा प्रकारची ही पथ्य आहे. तर माने सर, तुम्ही म्हणालात तसं की लिव्हर सिरोसिस हा अत्यंत गंभीर असा आजार आहे, परंतु मॉडर्न होमिओपॅथीचे जे उपचार आहेत त्यामुळे रुग्ण बरे होत आहेत, त्यांना दिलासा मिळतोय, ही एक अत्यंत चांगली आणि महत्वाची बाब आहे. माने सर, तुम्ही आजच्या भागामध्ये इथे येऊन या विषयावरती एवढं छान मार्गदर्शन केलं त्याबद्दल धन्यवाद. धन्यवाद. तर आरोग्याचं मॉडर्न युग या कार्यक्रमात आत्ता आपण इथेच थांबतोय. पुन्हा भेटणार आहोत पुढच्या भागात लिव्हर सिरोसिस याच आजाराबद्दल माहिती घेऊन. नमस्कार. आमचा पत्ता मॉडर्न होमिओपॅथी, गीता मंदिराजवळ, रेनॉल्ड शोरूम शेजारी, कावला नाका, कोल्हापूर. समुपदेशन आणि मार्गदर्शनासाठी खालील केंद्रांवर संपर्क साधा: कोल्हापूर, दादर, कळवा, धनकवडी, पिंपरी चिंचवड, नाशिक, औरंगाबाद, नांदेड, नागपूर, सोलापूर, गोवा, मडगाव, म्हापसा. सल्ला आणि मार्गदर्शनासाठी मिस्ड कॉल द्या 7038833881 किंवा 7038833882. संपर्क क्रमांक 9730339009 किंवा 9372728009. आमचा टोल फ्री क्रमांक आहे 1800-121-8009. वेबसाइट www.modernhomeopathy.co.in.
आमचा ईमेल आय डी आहे info@modernhomeopathy.co.in. modernhomeopathy8009@gmail.com.